मसाला काजू बनवण्यासाठी या ठिकाणी मी 150 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, काळं मीठ चवीपुरतं, ही मिरे पावडर आहे, काळी मिरी पावडर, आणि हे साधं मीठ आहे आपलं 1 चमचा, ते घेतलेलं आहे, आणि चाट मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता, तो आपल्याला 1 चमचा लागणार आहे. आणि शुद्ध तूप घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे. तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता. सर्वप्रथम कढईमध्ये मी 2 चमचे शुद्ध तूप घालून घेते. त्यानंतर हे काजू घालून घेत आहे आणि तुपामध्ये हे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तुपाच्या ऐवजी आपण तेलाचा सुद्धा वापर करू शकतो, परंतु ह्याला जर ठेवायचं असलं जास्त दिवस तर त्याचा तेलात जर भाजलेले असले तर वास येतो, म्हणून नेहमी तुपातच भाजायचं. भाजताना फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, लो फ्लेमवरच आपल्याला रोस्ट करायचे आहे, नाहीतर ते जळण्याची शक्यता असते. तर बघा छान रोस्ट झालेले आहेत काजू. आता मी गॅस बंद करते, कारण कढई ही गरम आहे तर ते जास्त भाजले जातील. आणि मी आता ह्याला एका बाउलमध्ये काढून थंड करून घेते. नंतर यामध्ये काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे चवीपुरते, काळं मीठ 1/2 चमचा, साधं मीठ आणि या ठिकाणी मी 1 चमचा चाट मसाला वापरत आहे. तुम्ही त्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी अल्लाद मिक्स करायचं आहे, म्हणजे हे काजू तुटणार नाही आपले. अल्लाद असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही अशा प्रकारच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून स्टोअर करू शकतात आणि चांगल्या तुपात भाजल्यामुळे त्याचा अजिबात वास येत नाही, काही दिवस आपण ठेवू शकतो. तर जरूर करून पहा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर watching.